केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरले असून आपण काय केलं हे सांगण्याऐवजी त्यांना सगळीकडे फक्त शरद पवारच दिसत आहेत अशी घणाघाती टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. नगरमध्ये पवारांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन विधानसभा पूर्ण ताकदीनिशी लढण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नगर दौरा करून कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी प्रोत्साहन दिलं. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रवादीनं भव्य रॅली काढली. पवारांचे जोरदार स्वागत करीत सभास्थळी नेण्यात आलं. नंदनवन लॉन्स येथील मेळाव्यास आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार अरुण जगताप, अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी यावेळी उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना पवार यांनी अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्राची सत्ता काही झाली तर तुम्ही देण्याचा अधिकार तुमच्या हातामध्ये, तुम्ही कष्ट केले ती सत्ता दिली आणि देशाची सत्ता आपल्या हातामध्ये आली. या देशामध्ये कर्जमाफी ही नुसती करणार नाही, सकट करणार कर्जमाफी, सकट. मध्यंतरी कर्जमाफी केली. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं कर्जमाफी, आणि काय सांगितलं ऑनलाईन करायचे. आता आमच्या शेतकऱ्याला काय माहिती ऑनलाईन काय ना ऑनलाईन काय नाही, म्हणजे ऑनलाईन करायची माहिती द्या, नवरा बायको दोघांनी या आणि नंतर म्हणजे काहीतरी माफी करू. आणि छातीचौक फळाने सांगतात की आम्ही केलं, खरं नाही. काही लोकांची झाली असती, आम्ही आकडेवारी काढली, 35 ते 36% लोकांची माफी झाली असं म्हणतात. माझ्याकडे पक्का हिशोब नाही, पण जो दिलेला शब्द जाहीर केलेलं धोरण हे आजच्या राज्यकर्त्यांनी पूर्ण केलेलं नाही. मी जबाबदारीने सांगतो, आम्हा लोकांच्या हातामध्ये तुम्ही सत्ता दिली, त्यावेळेला महाराष्ट्र राज्य उद्योगाच्या क्षेत्रात एक नंबरचा देश करून ठेवला होता. फारणीसारख्या ठिकाणी एक कारखाना नव्हता त्या काळामध्ये, एखाद दुसरा साखर कारखाना सोडला, औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी केली. तुम्ही घोर नदीच्या त्या ठिकाणी गा, त्या सगळ्या परिसरामध्ये कारखान्याचे कारखाने दिसतात. आज नगरहून पुण्याला जायचं म्हणलं तर एकेकाळी बघास अशा प्रकारच्या जमिनी बघायला मिळायच्या, पाणी नाही, दुष्काळ आहे, दुष्काळी कामं काढली, लोक काम करतात, ही स्थिती होती. आज ठिकठिकाणी कारखानदारी उभी झाली आणि हे केलं कुणी? काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटमध्ये केलं आणि त्याचे परिणाम काही ना काहीतरी काम सुरू झाले. मुख्यमंत्री असतात नागपूरहून आणि केंद्र सरकारने मध्यंतरी जाहीर केलं की सगळ्यात जास्त गुन्हे महत्वाच्या शहरांच्या जे होतात त्याच्यात नागपूरचं नाव आलं. नागपूर ही महाराष्ट्राचं उपराजधानी, तुम्हाला मला नागपूरचा अभिमान आहे. त्या ठिकाणी मी अनेकदा मुख्यमंत्री म्हणून महिन्यान महिन्या राहिलेलो आहे आणि ते तुमच्या माझ्या राज्याची उपराजधानी. आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गुन्हे तिथं होतात, दुर्दैवानं गुन्हेगारीचं केंद्र व्हायला. अरे मुख्यमंत्र्याचं गाव, मुख्यमंत्र्याच्याकडे गृह खातं, संपूर्ण राज्याचं पोलीस दल, आणि तुमच्या गावातच गुन्हे वाढायला लागले. काय तुम्ही लोकांचं रक्षण करणार? या भाजपवाल्यांना बोलल्याशिवाय दुसऱ्या काही गोष्टी करता येत नाही. ते 21 पुरा बंदोबस्त केल्याशिवाय राहायचं नाही आणि हे आपण करू शकता, हे आपण करू शकतो आणि ते करायचं हा इतिहास घडवायचा आहे. आम्ही मावळतीचा इतिहास बघणारे नाही, आम्ही उगवतेचा इतिहास निर्माण करणारे आहेत आणि तो इतिहास निर्माण करण्याचं काम आज तुमच्या माझ्यावर आहे आणि त्यामुळं कशाची चिंता करण्याचं काही कारण नाही. मगापासून आमचे लोक बोलतात मलाही आवडत नाही, या वयात चिंता तुम्ही बरं भाषण करतात आमचे सहकारी पवार साहेब, या वयात फिरतात. देखो मी काही म्हातारा झालो काय? उगाच काहीचे सांगते ह्या वयात आणि त्या वयात, आता बाकी जास्त बोलत नाही. आणि म्हणून वय बी काय करू नका, आपण सगळं महाराष्ट्र वाचवायचा, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र पुरवण्याचा, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान शिकवायचा,
हे करायचं असेल तर आपल्याला उद्याच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा झेंडा फडकेल हेच काम करायचं. मला शब्द द्या तुम्ही, यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू, कष्ट करा. त्यासाठी एवढे हात उभे नाही की गेला गेला बदल झाला. आभारी आपल्या सगळ्या. मेळाव्याला उपस्थित नेत्यांचीही भाषणं झाली. पवार यांनी नगर दौऱ्यात राष्ट्रवादीची पडझड रोखण्याचा प्रयत्न करताना नेते पदाधिकाऱ्यांशी विधानसभेच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा केली. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.